आम्ही सर्व मास्कचा वापर करणार, साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणार, 6 फुटाचं अंतर पाळणार, गर्दीत जाणं टाळणार, ट्रेसिंग टेस्टिंग ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करणार, आम्ही सर्व कोरोनाला हरवणार, वर्तवणुकीत बदल करू, कोरोनाला झिरो करू. सुभाष अण्णा चिकोडीकर. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश वेषांतर करून बनले जमाल, मध्यरात्री पिंपरीत पोलीस ठाण्याला भेटी. पुणे. मध्यरात्री 1:15 वेळ पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश वेषांतर करून जमाल खान पठाण बनले. गालावर दाढी चिकटवून डोक्यावर लालसर रंगाच्या केसांचा वीक चढवला होता, त्याचबरोबर सलवार पिवळ्यागडद रंगाचा कुर्ता आणि तोंडावर मास्क होता. तर मियांची बीवी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या देखील वेषांतर करून त्यांच्यासोबत होत्या. हे दाम्पत्य त्या टॅक्सीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलं. एक दाम्पत्य तक्रार देण्यासाठी आल्यानंतर पोलीस हवेप्रमाणे तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले, मात्र काही वेळातच संबंधित पोलिसांची भंभीर उडाली. कारणही तसंच होतं, खुद्द पोलीस आयुक्तच तक्रारदार म्हणून उभे होते. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला असता पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना येणारा कटू अनुभव पोलीस आयुक्तांना अनुभवण्यास मिळाला. पठाण पोलीस आयुक्तांनी ठाणे अंमलदाराला सांगितलं की माढा प्रकल्पात आम्ही राहत असून आमच्या शेजारच्या महिलेला रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला, तर चालकाने 8,000 रुपये सांगितले. ते की पैसे खूप मागत आहेत आणि यायलाही तयार नाही आहेत. महिलेची प्रकृती नाजूक आहे, रुग्णवाहिका चालक जास्त पैसे घेऊन लूट करतो आहे, यावर काहीतरी करा, तुम्ही तक्रार दाखल करून घ्या, अशी तक्रार ते घेऊन गेले. मात्र सामान्यांना जसा अनुभव येतो तोच खुद्द पोलीस आयुक्तांनाही आला. तुम्ही संत तुकारामनगर चौकीत जा, तिथं काय सांगायचं सांगा, असं उत्तर मिळालं. त्यावर इतक्या रात्री कुठे फिरणार, इथंच तक्रार दाखल करून घ्या अशी विनवणी करूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलीस आयुक्तांनी मास्क काढल्यानंतर ते पोलीस आयुक्त असल्याचं दिसून आलं. हे समजताच संबंधित पोलिसाला अक्षरशः घाम फुटला. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, ड्युटीवरील कर्मचारी स्टाफ खरोखर असे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, यासाठी अशा प्रकारे वेषांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता, मात्र वाकड आणि हिंजवडीत चांगला अनुभव आला, यापुढेही अशा प्रकारे अचानक भेट देणार आहे, असे ते म्हणाले.